नमस्कार चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्याचा कारभार आहेत सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही अशातच आता येत्या तारखेला सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे मंत्री शपथ घेणार आहेत शिवसेना पक्षाकडून गुलाबराव पाटील जळगाव अब्दुल सत्तार सिल्लोड दादा भुसे मनमाड संजय रामूळकर बुलढाणा कडू अमरावती राहुल पाटील परवणी प्रदीप जयस्वाल औरंगाबाद श्रीनिवास वनगा पालघर रविंद्र वायकर सुनील राऊत मुंबई तानाजी सावंत उस्मानाबाद शंभुराज देसाई सातारा भास्कर जाधव कोकण दीपक केसरकर कोकण प्रकाश आंबेडकर कोल्हापूर आशिष जयस्वाल नागपूर संजय राठोड यवतमाळ इत्यादींची वर्णी मंत्रिपदात लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार बारामती अनिल गोटे जळगाव धर्मराव बाबा आत्राम विदर्भ राजेश टोपे जालना नवाब मलिक मुंबई संग्राम जगताप अहमदनगर हसन मुश्रीफ कोल्हापूर अनिल देशमुख नागपूर इंद्रनील नाईक यवतमाळ राजू शेट्टी जयंत पाटील कोल्हापूर इत्यादींची वर्णी मंत्रिपदात लागणार आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून के सी पाडवी उत्तर महाराष्ट्र अमित जनक मालेगाव यशोमती ठाकूर विदर्भ अशोक चव्हाण मराठवाडा अमीन पटेल मुंबई अमित देशमुख लातूर प्रणिती शिंदे सोलापूर सतेज पाटील कोल्हापूर विश्वजित कदम सांगली जोगेंद्र कवाडे मित्रपक्ष मुंबई इत्यादींची वर्णी मंत्रिमंडळात लागणार आहे महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ विस्तार येत्या तीस तारखेला विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय